बोला कहा है लवी कहला बोल 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 लिंबू के उड़ेला मावशी मुळे के उड़ेला पासले कुठून आले शेतामधून दादा तुम्ही काय आणले विकायला कोथिंबीर आणली दादा काय भाव कोथिंबीर 10 रुपयाला मेथी 10 रुपये बघ तू काय आणलं विकायला केवढ्याला 10 रुपयाला 4 मावशी वांगी कुठून आणली तुमच्या मळ्यात ती अरे वा दाणे काय भाव दिले दाणे 10 रुपये वांगी मिरची शेवगा वालवड वालवड दा पापडी पापडी पण दा मावशी तुम्ही काय आणले विकायला कांद्याची भाजी मुळे हरभऱ्याची भाजी कांद्याची भाजी केवढ्याला पालक मुळे केवढ्याला मुळे मुळे 10 चे 2 हरभऱ्याची भाजी 10 ला 10 रुपयाला हा वाटा आज का पहिल्या दिवशी बाजार चालू झालाय हा बाजार कोणी चालू केलाय सचिन वाळून का पप्पू वाळून होता का त्याला पिंटू वाळून मुलांना तुम्ही काय आणलं काय आम्ही बटाटे आणले बटाटे काय भाव बटाटे 30 ला 1 किलो 2 घेतले तर 50 भाई तू कोण बटाटे कोण आणले कोण आहे तुम्ही इथलं जय शेवगा आणलाय 20 रुपयाला गड्डी आणि 10 रुपयाला 1 गड्डी काय सेल झाला का नाही अजून होईल ना होईल तुम्ही काय विकायला आणलं मी दुधी भोपळा आणलाय राजमा आणलाय घरचे पपई आहेत आळूची घरची पानं आहेत शिमला मिरची आहे राजमा काय भाव राजमा 15 रुपयाला पाहू शकते पपई कशी पपई ही छोटी घेतली तर 10 रुपये मोठी घेतली तर 20 रुपये दुधी भोपळा फक्त 10 रुपये आज तुमच्या गावात पहिल्यांदा बाजार चालू झाला हो पहिल्यांदा बाजार चालू झालाय छान वाटतंय आग म्हणजे आमचे सोसायटीचे जे चेअरमन आहेत सचिन शेठ वाळून यांनी हा चांगला उपक्रम राबवला वेगवेगळे उपक्रम राहून गावच्या विकासासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत आतापर्यंत आणि आजीच भरभराट गावची ह्यामुळे होणार आहे आणि त्यांचं नाव असंच मोठं मोठं होत जाऊ ही सदिच्छा त्यांना आणि बाजाराची सुद्धा आमच्या भरभराट होऊ चांगला बाजार या ठिकाणी होईल अशी अपेक्षा अध्यक्ष 2 मिनिटं इकडे लहान मुलं लहान मुलांना लहान यायला द्या हे मुलांना शेवग्याच्या शेंगा केवढ्याला करडईची भाजी कांद्याचं पॅकिंग शेवग्याच्या शेंगा तुमच्या दोघांची नावं बाळाचं नाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.